भी उभा आहे, तो सेंट्रल विस्टा हॉल मध्ये, ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. संपूर्ण भारताचे डोळे लागले ते नव्या संसद भवनाकडे. सेंट्रल विस्टा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट. आणि याच सेंट्रल विस्टामध्ये संसद भवन आहे. अगदी कोरोना काळात देखील या सेंट्रल विस्टाचं काम सुरू होतं. अशा या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्या उद्घाटन होत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं उद्घाटन करणार आहेत. या उद्घाटन सोहळ्यासाठी भाजपच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे. या संसद भवनाचा आणि महाराष्ट्राचा देखील एक नातं आहे. या इमारतीसाठी वापरण्यात आलेलं सागवानी लाकूड हे चंद्रपुरातून नेण्यात आलेलं आहे. दरम्यान या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर नव्या संसद भवनाच्या परिसरातून आढावा घेतलेला आहे निलेश बुधावलेनं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या सेंट्रल विस्टाचं उद्या उद्घाटन होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून देशभरातून अनेक भाजपचे जे पदाधिकारी आहेत यासोबतच मुख्यमंत्री आहेत सर्वांनाच निमंत्रित करण्यात आलं आहे. मी सध्या दिल्लीतल्या नव्या संसद भवन परिसरामध्ये आहे. या परिसरातून आपण ह्या नव्या संसद भवनाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहत आहात. या संसद भवनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागच्या अनेक दिवसांपासून या प्रोजेक्टसाठी प्रचंड मेहनत घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. ज्यावेळेस कोरोना कालावधी सुरू होता त्यावेळेस देखील या प्रोजेक्टचं जे काम आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. या इमारतीची जर आपण वैशिष्ट्य पाहिली तर जवळपास 4 मजली ही इमारत आहे. प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटचा एक उत्कृष्ट डिझाईन असणारी ही इमारत असणार आहे. ह्या प्रोजेक्टसाठी जवळपास 970 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. टाटा प्रोजेक्टच्या माध्यमातून ही इमारत बांधण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्या सोहळ्याच्या निमित्तानं अर्थ मंत्रालयाकडून देखील एक विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे. अर्थ मंत्रालयाकडून एक विशिष्ट नाणं देखील उद्या विशेष नाणं लॉन्च करण्यात येणार आहे. 75 रुपयांचं हे नाणं असेल आणि ते या सोहळ्याचं एक विशेष उद्याचं असणार असल्याची देखील माहिती मिळते. या इमारतीसाठी जे सागाचं लाकूड वापरण्यात आलेलं आहे ते गडचिरोली जिल्ह्यातील बल्लारशा या आगार विभागातून नेण्यात आलेलं आहे. जवळपास 300 घनमीटर सागवानाची ही इमारत खरेदीसाठी लाकडांची खरेदी करण्यात आलेली आहे आणि यासाठी जवळपास 165 कोटींच्या सागवानाची देखील या ठिकाणी साग वापरण्यात आलेला आहे. या सोहळ्याच्यासाठी आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दिल्ली पोलीस असतील यासोबतच BSF असेल ही सर्व मंडळी या तैनात करण्यात आलेली आहेत. माध्यमांना देखील समोर आपण पाहतोय एक या ठिकाणी तंबू तयार करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी माध्यमकर्मी सर्व या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत. एकंदरीतच हा भव्य दिव्य सोहळा आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं भाजपच्या वतीनं एक शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याचं माहिती मिळते. यासोबतच देशभरातील त्यांचे घटक पक्ष असणारे किंवा सर्व त्यांच्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते उद्या दिल्लीमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतील. कॅमेरामन आजिश उत्तरकर, निलेश बुधावले, ABP माझा दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.